नमस्कार, मी श्रेयश पांडे, टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया काही 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, देशात गेल्या 24 तासात 2503 नवे रुग्ण तर 27 जणांचा मृत्यू। 12वीचा पेपर फुटला, कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक। 12वीचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे विधिमंडळात निवेदन। तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते निशाण्यावर, राऊतांच्या दाव्याने खळबळ। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, जितेंद्र आव्हाडांची मागणी। योगी आणि महाराजांची जागा मंदिर आणि मठात आहे, राजकारणात नाही, प्रणिती शिंदेंची टीका। लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी विरोधकांनी हातात हात घालून कामं करायला हवं, पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही, संजय राऊतांचा भाजपला टोला। गडचिरोलीत आदिवासी सामूहिक विवाह सोहळा, 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 119 जोडपी लग्नबंधनात। बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळेच, प्रीतम मुंडे यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर। काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीच राहणार। रेल्वेचा मोठा निर्णय, आता प्रवाशांना जनरल तिकिटावरही करता येणार प्रवास, काही गाड्यांचा समावेश। लोकांच्या प्रश्नासाठी सत्ताधारी विरोधकांनी हातात हात घालून कामं करायला पाहिजे, संजय राऊत म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या नदी सुधार योजनेला राज्य सरकारने लावला ब्रेक। आरोग्य विद्यापीठाचा संशोधन प्रकल्प सुसाट, इंडियन मेडिकल असोसिएशन करणार सहकार्य। पिंपरी चिंचवड महापालिकेवर आजपासून प्रशासक, महापौर माई ढोरे शासकीय वाहन जमा करत दुचाकीवरून परतल्या घरी। उद्यापासून 10वीची परीक्षा, 20,985 परीक्षा केंद्राची व्यवस्था। गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी, मुख्यमंत्री सावंत विरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड। फळांचा राजा मुंबईच्या बाजारात, वाशी मार्केटमध्ये 1,00,000 हापूस आंब्याच्या पेटींची आवक। 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा सराव, जिल्हा परिषदेचा पुन्हा एक नागपूर पॅटर्न। घर खर्चाचे बजेट कोलमडणार, सोयाबीन तेलाच्या किमती 10% वाढल्या। बॉलिवूडच्या खिलाडीकडून श्रेया बुगडेचं तोंड भरून कौतुक, खास मोबाईल फोन दिला गिफ्ट। मोबाईलमध्ये शूट झालेला पॉंडिचेरी सिनेमा आता OTT वर, 18 मार्चपासून प्लॅनेट मराठीवर पाहता येणार। कमी बजेट मोजक प्रमोशन, तरीही द कश्मीर फाईल्सची दणक्यात कमाई, 3 दिवसात 27.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला। द कश्मीर फाईल्स चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करावा, नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र। माझी बायगोने केली रसिकांवर जादू, गाण्याने पार केला 100 मिलियन YouTube व्ह्यूजचा टप्पा पार। वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।